श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये मा स्वागत आहे जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये मा नवीन टर्न अँड ट्विस्ट येत आहे आता पुढचा ट्विस्ट काय आहे तर दाजीबा सरकार आता ठरवत आहे की आपण चंदा राणी साहेबांना जास्तच ओरडलं आहे तिची माफी मागावी तिची काही चुकी नसतानासुद्धा मी तिला खूप जास्तच बोललो आहे तिची तर त्या स्वामींवर खूपच श्रद्धा आहे भक्ती आहे आणि ती जे काही बोलली आहे ती त्या भक्तीवरच बोलली आहे त्या तिचा काय दोष तिने मला पहिलंच सांगितलं होतं की आता यांचा विजय फक्त माझ्या स्वामी समर्थ महाराजांचाच होणार आहे त्या तिची काही चुकी नाही आहे कारण तिचा त्या स्वामींच्या शक्तीवर आणि भक्तीवर विश्वास आहे तिने मला हे अगोदरच सांगितलं होतं की हा मठ मला कधीही मिळणार नाही आहे पण तरीही मी तिचं ऐकलं नाही त्यावेळेस दाजिबा सरकार हे चंदा राईरा राणीसाहेबांचीकडे जाता आणि तिची माफी मागायचा प्रयत्न करता आणि उलट तिला हेही सांगता की ठीक आहे आता तुम्ही असं करा की हा पूर्ण तुम्ही हा कारभार आमचा तुम्हीच आता नीट सांभाळा आणि तसेच जे लोक कर देत होते त्यांचाही दाजिबा सरकार सांगता काही प्रमाणामध्ये त्यांचा करही ते माफ करायला सांगता तसेच कारभारामध्ये चंदाला भाग घ्यायला सांगितल्या असल्याकारणाने चंदा हे सगळं स्वामींना मनोमनी आभार मानते ती म्हणती हळूहळू दाजीबा सरकारांचा राक्षसाचा माणूस बनायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळं हे स्वामी राया तुमचा फक्त आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि याची सगळी जेव्हा गोष्ट ही मालोजीराजांपर्यंत जाती त्यावेळेस त्यांना मात्र काही प्रमाणामध्ये मा ही गोष्ट आवडत नाही की चंदा साहेब या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार आहे आणि देवयानी आणि आई साहेब या याच गोष्टीचा फायदा घेतात कारण देवयानीला ही गोष्ट बिलकुल आवडत नाही की दाजिबा सरकार आणि चंदा साहेब कधीही एक व्हावं दाजिबा सरकारनी कधीही चंदा साहेबांचं ऐकावं आणि तसं जर झालं तर मात्र आईसाहेब आणि देवयानीची यांची मात्र सत्ता आता संपेल असं त्या दोघींना आता भीती निर्माण होती आणि तसेच आता चंदा पूर्णपणे प्रयत्न करणार की राजिबा सरकारांची ती आता चंदा प्रयत्न करणार की राजीबा सरकारांनी माफी मागावी स्वामींची स्वामीची त्यांनी आता भक्ती करावी अशी चंदाची मनोमनी इच्छा असते आणि तशा प्रकारे चंदाही प्रयत्न करत असते पण इकडे देवयानीला ही गोष्ट बिल्कुल आवडत नाही आणि तिला हे सहनही होत नाही की आता दाजिबा सरकार आणि चंदा आता हे एकमेकांच्या जवळ येऊ राहिलेले आहे आणि त्याच्यामुळं आईसाहेब आणि चंदा हे पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की आता दाजिबा सरकारांना अजून कशा पद्धतीने बडकवायचं आहे आणि या दोघांमधलं अंतर वाढवायचं आहे पुढील सगळे भाग खूप छान आहे पाहण्यासारखे आहे नक्कीच सगळ्यांनी ते पाहावे दाजिबा सरकार कशाप्रमाणे आता चंदाची माफी मागणार आहे कशाप्रमाणे आता चंदा दाजिबा सरकारांना बदलणार आहे राक्षसाचा माणूस आता राणी साहेब करणार आहे पुढील भागांच्या सर्व अपडेट आणि प्रमोसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा याच मालिकेद्वारे मी आपल्याला तुम्हाला अपडेट्स प्रमोही देतच राहील श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ